फार्मा एज्युस्पेक्ट्रम या चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत फार्मा एज्युस्पेक्ट्रम या यूट्यूब चॅनलवरती हाऊ टू सर्च कॉलेज फीज याबद्दलची माहिती घेणार आहोत फार्मसी मेडिकल ॲग्रिकल्चर आणि इंजिनिअरिंग या वेगवेगळ्या क्षेत्रांमधील वेगवेगळ्या महाविद्यालयातील फीज एकाच प्लॅटफॉर्मवरती कशी सर्च करायची याबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत तुम्हाला जर फीज बद्दलची माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी या वेबसाईटवरती वरती जावं लागेल आता आपण फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीच्या वेबसाईटवरती वरती जाऊयात फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीच्या वेबसाईटवरती वरती जाण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करा त्यानंतर तुम्ही आता फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी या वेबसाईटवरती वरती आलेला आहात इथे आल्यानंतर तुम्हाला फीजची ची इन्फॉर्मेशन जर घ्यायची असेल तर इथे क्लिक करा म्हणजे फीज इन्फॉर्मेशन यावरती क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अॅकॅडमिक इयर कॉलेजेसच्या फीजची माहिती मिळू शकते आता आपल्याला अकॅडमिक इयर वीस एकवीस या वर्षातील फीजची माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही या फीज सर्च फॉर इन्स्टिट्यूट या पेजवरती आलेला आहात आता तुम्हाला इथे दोन पद्धतीने फीजचा रिपोर्ट मिळू शकतो किंवा फीजची माहिती मिळू शकते पहिलं म्हणजे इन्स्टिट्यूट टाईपनुसार किंवा दुसरं म्हणजे इन्स्टिट्यूट नेमनुसार या ठिकाणी इन्स्टिट्यूट नेमनुसार जर सर्च करायचं असेल तर तुम्हाला स्पेलिंग हे ॲक्युरेट भरावं लागेल त्यामुळं हा पहिला ऑप्शन सोपा आहे आता आपण बघूयात की इन्स्टिट्यूट टाईप कोणते कोणते आहेत इथं क्लिक केल्यानंतर हायर अँड टेक्निकल एज्युकेशन त्यानंतर मेडिकल व ॲग्रिकल्चर या इन्स्टिट्यूट टाईपचा समावेश आहे आता आपण हायर अँड टेक्निकल एज्युकेशन यामधील कोर्सेसची माहिती घेऊयात त्यासाठी तुम्हाला इथे पहिल्यांदा इन्स्टिट्यूट टाईप हायर एज्युकेशन अँड टेक्निकल एज्युकेशन यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सब टाईपमध्ये वेगवेगळे कोर्सेस दिसतील त्यामध्ये आता आपण डिप्लोमा फार्मसी या कोर्सच्या फीजची माहिती घेण्यासाठी इथे क्लिक केलेलं आहे त्यानंतर तुम्ही डिस्ट्रिक्ट म्हणजे तुम्हाला ज्या जिल्ह्यातील कॉलेजची माहिती हवी असेल त्या जिल्ह्यावरती तुम्ही क्लिक करून माहिती घेऊ शकता इथे ऑल डिस्ट्रिक्ट हाही ऑप्शन आहे तुम्हाला जर महाराष्ट्रातील पूर्ण जिल्ह्यामधील माहिती एकाच पेजवरती हवी असेल तर तुम्ही इथं ऑल डिस्ट्रिक्ट म्हणून क्लिक करू शकता व तुम्हाला जर एखादा स्पेसिफिक जिल्हा हवा असेल तर त्यासाठी तुम्ही जिल्हा सिलेक्ट करू शकता आता आपण पुणे जिल्ह्यावरती क्लिक करत आहोत यानंतर तुम्हाला गेट रिपोर्ट इथे क्लिक करायचं आहे गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर फीज अप्रूव्ड बाय फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी महाराष्ट्र फॉर अकॅडमिक इयर वीस एकवीस हा रिपोर्ट दिसेल तुम्हाला म्हणजेच फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीने अप्रूव्ड केलेला रिपोर्ट दिसेल आता हे सगळे पुणे जिल्ह्यातले कॉलेजेस आहेत या रिपोर्टमध्ये इन्स्टिट्यूट आय डी इन्स्टिट्यूट नेम डिस्ट्रिक्ट स्ट्रीम स्टेटस ट्यूशन फी डेव्हलपमेंट फी आणि टोटल फी याची माहिती असते आता स्ट्रीम म्हणजे डी फार्मसी आपण वरती सिलेक्ट करताना डी फार्मसी केलं म्हणून स्ट्रीम डी फार्मसी आलेली आहे त्यानंतर ता स्टेटस हा स्टेटस म्हणजे फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीने फीज अप्रुव्हल केलेल्याचा स्टेटस आहे म्हणजे अप्रूवड ते कुठल्या मिटिंगमध्ये अप्रूव्हल झाली त्याची डेट ऑफ मिटिंग असं लिहिलेलं आहे व ज्या कॉलेजेसचं रिव्हिजन किंवा अप्रुव्हल फीचं नसेल तिथं नो अपवर्ड रिव्हिजन असं म्हटलं जातं परंतु नो अपवर्ड रिव्हिजन म्हणजे त्या महाविद्यालयाची फी ह्या अकॅडमिक इयरकरता रिवाईज झालेली नाही आहे परंतु त्यांची अगोदर रिवाईज झालेली फीज इथं दिसत आहे ठीक आहे म्हणजे असे स्टेटस इथं तुम्हाला दिसू शकतात त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्यूशन फी आणि डेव्हलपमेंट फी याची माहिती इथं तुम्हाला मिळू शकते व टोटल फीच इथं तुम्ही बघू शकता मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी यावरून टोटल फी कशी कॅल्क्युलेट करायची कॅटेगरी वाईज कसे ट्युशन फीला कन्सेशन असतं म्हणजे एस सी एस टी एन टी एस बी सी या कॅटेगरीसाठी ट्यूशन फी ही झिरो असते व त्यांची डेव्हलपमेंट फी त्यांना भरावी लागते त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना डेव्हलपमेंट फीची माहिती घ्यायची असेल तर त्यांनी या वेबसाईटला जरूर भेट द्यावी तर आता आपण एक उदाहरण घेऊया राजमाता जिजाऊ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी डुडुळगाव पुणे आता यांचा स्टेटस नो अपवर्ड रिव्हिजन म्हणजे सहा तीन दोन हजार एकोणीस या फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीच्या मिटिंगमध्ये या कॉलेजची फीज फायनल झाली होती त्यानंतर या कॉलेजनी या अकॅडमिक इयरसाठी फीज अप्रुव्हलसाठी प्रपोजल पाठवलं नव्हतं त्यामुळं ते इथं स्टेटस येतोय की नो अपो अपवर्ड रिव्हिजन त्यानंतर त्यांचं अप्रुव्हल झालेली फी म्हणजे ट्यूशन फी ही चौऱ्याहत्तर हजार सातशे पंच्याहत्तर इतकी आहे व त्यांची डेव्हलपमेंट फी आठ हजार दोनशे पंचवीस इतकी आहे म्हणजे एकूण त्र्याऐंशी हजार फीज आहे तशीच तुम्ही इतर कॉलेजेसची फीज बघू शकता आता त्यांनी इथं लिहिलेलं आहे की द दिस फीज इज सब्जेक्ट टू चेंज म्हणजे विद्यार्थ्यांना ही फी दिसतीये ही फी एका शैक्षणिक वर्षासाठी असते पुढील वर्षी जर कॉलेजनी म्हणजे प्रपोजल केलं फीज चेंज करण्यासाठी तर जी फी चेंज होऊन येईल ती विद्यार्थ्यांना पुढील वर्षी भरावी लागतं आता आपण मेडिकल या इन्स्टिट्यूट टाईपमध्ये फीज कशी सर्च करायची त्याची माहिती घेऊयात आता मेडिकलमध्ये बी ए एम एस पी जी आयुर्वेद बी डी एस डेंटल बी एच एम एस होमिओपॅथी नर्सिंग एम बी बी एस इत्यादी कोर्सेसचा समावेश आहे इथंही तुम्ही डिस्ट्रिक्ट वाईज तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला हव्या असलेल्या जिल्हावाईज इन्स्टिट्यूटचा फीजचा सर्च इथं करू शकता अशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्रातील हायर अँड टेक्निकल एज्युकेशन ज्यामध्ये फार्मसी व इंजिनिअरिंग याचा समावेश असतो तसंच मेडिकल व ॲग्रिकल्चर या इन्स्टिट्यूट टाईपमधील कॉलेजेसच्या फीची माहिती सर्च करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची असेल तर तुम्ही या चॅनलला शेअर करा या व्हिडिओला शेअर करा व तुम्हाला जर अशीच माहिती हवी असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद